होती की हे माझ्याबरोबर तीन टर्मला आमदार म्हणून त्यांनी या बांद्र्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते चार वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. दोन टर्मला महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. त्याच्या उन्नरी नेतृत्व स्वर्गीय सुनील दत्त साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यकर्ता सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून नेहमीच बाबांनी काम केलंय. आणि बाबांचं फक्त मुंबई पुरतं काम नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या विचाराचे लोक आहेत. आज देखील पक्षामध्ये प्रवेश करत असताना वेगवेगळ्या भागातले असंख्य बाहेरचे कार्यकर्ते, महिला, तरुण, काही सरपंच होते, काही माझे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य होते, काही नगरसेवक त्या ठिकाणी होते, असे अनेक क्षेत्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे काम करणारे कार्यकर्ते आले. कुणी पक्षामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये बेरीजच होती. आज त्यांची ताकद आहे, आज तुम्ही त्यांचे विचार ऐकलेले आहेत आणि आम्ही पण आमची मांडलेले. निश्चितपणे बाबांचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होईलच होईल, परंतु मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढण्याच्या करता त्यांची मदत झाली. दादा काल पुण्यात निखिल वाघेंवर हल्ला झाला आणि आज पुन्हा एकदा पुण्यात गोळीबार झालेला आहे. गोळीबाराची घटना पुण्यातून येते. आता मी कालच्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. कुणी बोलत असताना संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून शब्द वापरले पाहिजे. कुणाच्याही भावना दुखवल्या जातील, कुठल्याही चुकीचे शब्द आपल्या तोंडून जातील, अशा प्रकारचं कृत्य, अशाच प्रकारचं वक्तृत्व हे सत्ताधारी पक्षांनी पण करू नये, विरोधी पक्षांनी पण करू नये, त्रयस्थांनी पण करू नये. हे जर असं झालं तर त्याच्यातून शब्दाने शब्द वाढतो आणि त्याच्यातलं नको त्या घटना घडतात. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच दिलेला नाही. कायदा श्रेष्ठ असतो आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांना त्यांच्याबद्दलची कारवाई करायला सांगितलेली आहे. जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील, ज्यांच्या काही गोष्टीमुळं हे सगळं घडलेलं असेल, त्या संदर्भामध्ये बघ्याची भूमिका न घेता त्यांचं काम करतील. कालच मी पुणे सोडलं, सकाळी पुणे सोडलं, कोल्हापूरला जाताना तेव्हा मी सीपीशी बोललो, ॲडिशनल सीपीशी बोललो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांशी पण माझं संध्याकाळी बोललो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.